वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वडगाव पांडे येथे 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित पीडित व आरोपी मोरेश्वर मधुकर केवळ हा एकाच वार्डातील रहिवासी असून खाऊ देण्याच्या आमिषाने स्वतःच्या घरी घेऊन गेला व सदर पीडित मुलीच्या आईने जेवण करण्यासाठी बोलावून आणल्यावर सदर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी आर्वी पोलीस स्टेशनला धाव घेत गुन्ह्याची नोंद केली व पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योत्स्नागिरी करीत आहेत. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडगाव पांडे या ठिकाणी दिनांक 8/7/21 रोजी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान एका 5 वर्षीय मुलीवरती त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. सदर घटनेचा गुन्हा आम्ही दिनांक 9/7/21 रोजी पोलीस स्टेशन आर्वी या ठिकाणी गुन्हा नंबर 424/21 अंतर्गत दाखल करून सदर आरोपी विरुद्ध आम्ही IPC कलम 376, 376, 376A, 376B, 363 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर आरोपीस त्याच दिवशी आम्ही अटक करून सदर आरोपीस 4 दिवसाचा PCR आम्ही घेतलेला आहे. सदर आरोपी हा पीडित मुलीच्या घराच्या शेजारीच राहणारा असून सदर आरोपीने त्या मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे. आणि ही घटना घडल्यानंतर सदर मुलीच्या आईनं ज्यावेळेस त्या मुलीला जेवणाकरता बोलावून घरी बोलवले त्यावेळेस सदर पीडित मुलीने तिच्याविरुद्ध जो घडलेला प्रकार आहे तिच्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास सुरू आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.